हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर आशा करते तुम्ही सगळे मस्त असणार. मी रोशनी, रोशनीस क्रिएटिव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर हरतालिका पूजन कसं केले आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला दिसणार आहे. तर सगळ्यात पहिले मी हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे कपाळाला. त्यानंतर अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला कुठली पूजेची मांडणी करायची असते, कुठली पूजा करायची असते, तर मी दिवा लावून घेतलेला आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये गणपती बाप्पांना घेतलेलं आहे. त्यानंतर 3 चमचे पाणी, 3 चमचे दूध आणि पुन्हा 3 चमचे पाणी टाकून आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. ओम गंग गणपती मंत्र म्हणत. तर गणपती बाप्पांना कुठे पूजेमध्ये पहिला मान दिलेला असतो, त्यामुळे मी पहिले गणपती बाप्पांचा अभिषेक करून आणि गणपती बाप्पांना स्थापन करणार आहे. तर गणपती बाप्पांना स्थापन करण्यासाठी पहिले तांदळाची एक छोटी रास काढायची आहे. तांदळाच्या रासची कुंकू हळदीने पूजा करून गणपती बाप्पांना त्यावरती स्थापन करायचे. गणपती बाप्पांसमोर जास्वंदाचं फूल ठेवायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यानंतर हरतालिका पूजनमध्ये वाळूच्या पिंडीचा खूप जास्त विशेष महत्त्व असतं, त्यामुळे वाळूची पिंड काढून घेतलेले आहे आणि पिंडीला फुलांनी सजवलेलं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची मी पूजा करून घेत आहे. तर हरतालिका पूजनमध्ये पत्री, फुलं आणि फळांचा विशेष असा मान असतो ह्या दिवशी. तर मी इथे फळांचा पण नैवेद्य दाखवलेला आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि महादेवांच्या पिंडीवरती तांदळाचा अर्पण केलेला आहे. तुमच्याकडे भस्म असेल तर तुम्ही भस्मसुद्धा लावू शकता. त्यानंतर फळं ठेवलेले आहेत नैवेद्यासाठी आणि मी पूजा करून घेतलेली आहे. तर इथे बाहेर हवा आहे, त्यामुळे तुम्हाला थोडा दिवा असा म्हणजे हलत असताना दिसणार आहे, कारण हवेमुळे दिवा हे होत आहे. त्यानंतर इथे ताई पूजा करत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 ताई दिसणार आहेत. ह्या 3 ताई कोण आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजेलच, त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ जर आवडला ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असताना, तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल ना फ्रेंड्स, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करत चला. तर पहिले ताईंनी पूजा करून घेतलेली आहे, त्यानंतर इथे दुसऱ्या ताई पण पूजा करत आहेत. दुसऱ्या ताईंची पूजा झाल्यानंतर तिसऱ्या ताईंनीसुद्धा पूजा केलेली आहे. तर हरतालिका पूजन हा स्त्रियांचा एक विशेष सण असतो किंवा हे एक विशेष व्रत असतं, आपण त्याला विशेष करून व्रतच म्हणू शकतो. तर आम्ही पूजा करून झालेली हरतालिकेची, तर मी तुम्हाला दाखवते पूजा वगैरे कशी झालेली आहे. तर ही सगळी पूजा मी माझ्या जाऊबाईंसोबत केलेली आहे, तर त्या माझ्या 3 जाऊबाई आहेत. चला मी तुम्हाला दाखवते. तर गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर महादेवांच्या पिंडीची पूजा झालेली आहे. त्यानंतर आम्ही चौघींनी मिळून सगळी पत्री, फुलं आणि फळ अर्पण केलेले आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती म्हटलेली आहे. गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर आम्ही हरतालिकेची सुद्धा आरती म्हटलेली आहे आणि आरती करून झाल्यानंतर आम्ही तुळशीची पूजा केलेली आहे. तर ह्या माझ्या 3 जाऊबाई आहेत ज्या तुम्ही पाहता. तर जास्त आमची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्हाला तुळशीची पूजा करायची आहे. तर आता आम्ही पहिले तुळशीची पूजा करून घेतो. तर ही पूजा झाल्यानंतर आम्ही तुळशीची पूजा करून घेतली आहे आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज ब्लॉगला लाईक करा. जर ते नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.